आज 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन. वाढती मानसिक आजारासाठी आपणच कारणीभूत नाही आहेत का? आजच्या आधुनिक युगात स्त्रिया वृद्ध लोकांबद्दल वाढते अत्याचार, स्वार्थी प्रवृत्ती, प्रदूषित वातावरण, व्यसन, फसवणूक, निकृष्ट गोष्टी, अपमानास्पद शब्द वर्तन, इतरांकडून अति अपेक्षा, वाढती जबाबदारी, संस्काराची कमतरता, एकटेपणा, दुःखी आठवणी, सहानुभूतीचा अभाव, निराशा, अपयश, परिस्थितीला घाबरून जाणं, लवकर हतबल होणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, पौष्टिक आहार न घेणं, संतुलित आहाराची कमतरता, कुटुंबात समजूतदार मार्गदर्शकाचा अभाव, भवितव्याची काळजी इत्यादी गोष्टी माणसाला मानसिक आजार देतात. मानवी सुरक्षा सुविधेसाठी नियम कायदे आहेत, परंतु लोक स्वतःच नियम मोडतात. आपल्या जवळच्या लोकांना विसरून समाज माध्यमाची सवय लावून तिथे मात्र मित्र शोधतात. अमूल्य वेळ वाया घालवतात. तणावग्रस्त वातावरणात जगतात. व्यायाम करायला कंटाळा करतात. कंटाळवाणे, नकारात्मक आणि रडणारे टीव्ही मालिका कार्यक्रम बघत राहतात. त्यामुळे आपण जे बघतो, पाहतो, ऐकतो त्याचा परिणाम आपल्या मनावर पडतो. तेच आपल्या व्यवहारात उतरत असते. नेहमी निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करावे. खरेदी किंवा व्यवहार करताना जागरूक राहावे. आकर्षण आणि आवश्यकतेमधला फरक समजून घ्या. मुलांना चांगले संस्कार दिले जात नाही, मग जेव्हा समस्या उद्भवते पालक पश्चाताप करतात व इतरांना दोष देतात. आपली मुले मोठी होऊन देश आणि समाज जातीच्या विकासाचा आधार बनावे. उलट गुन्हे हो करून माणुसकीला कायमा फासणारे कृत्य हो व्हायला नको. ही जबाबदारी पालकाची आहे, पण एक चुकीचा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. नेहमी निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सर्व बाबीचे लक्ष द्या. लोक काय करत आहे त्यापेक्षा आपण काय करत आहे याचा विचार करा. कुजबुज करणारे स्वार्थी वृत्ती व्यवकापासून दूर राहा. लोकांना ओळखणी शिका. दिखाव्याच्या जीवनशैलीपासून दूर राहा. तुमची विचारशक्ती वाढवा. काळाची समजूत समजून घ्या आणि त्यानुसार स्वतःला बदला. चांगले आरोग्य हा जीवनाचा यशाचा आधार असतो. स्वतः समाधानी संतुष्ट राहा. सकारात्मक प्रोत्साहन देणारे मित्र, नातेवाईक, शेजाऱ्यांशी नेहमी स्वस्थ संबंध ठेवा. सकारात्मक आणि आशावादी दृष्टी आपल्याला मानसिक दृष्ट्या निरोगी करते. चांगले आणि आनंदी वाटणे, इतरांचा द्वेष आणि हेवा न करणे हे मानसिक आरोग्य स्वस्थ असण्याचे सूचक आहे. तरी पण जेव्हा आपण इतरांवर रागवतो त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर मनावर होतो. स्वतः हसणे, आजूबाजूला हसवणे, लोकांना आनंदी ठेवणे, इतरांचा सन्मान ठेवणे, सगळ्यांशी अत्यंत सभ्यपणे वागणे हे सर्व आपल्याला निरोगी बनवते. त्याचप्रमाणे नैसर्गिक वातावरण हा आपल्या आरोग्याचा एक प्रमुख पाया आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात आरोग्य आणि आनंदी राहण्यासाठी 5 नियमांचे अनुसरण करावे. दैनंदिन व्यायाम करावा, पौष्टिक आहार घ्यावा, संपूर्ण झोप घ्यावी, दिखाव्यापासून दूर राहावे आणि सामाजिक कार्य करत राहावे. व्यायाम आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यायाम हा नित्याचा भाग असला पाहिजे. शारीरिक आरोग्य देखील आपल्याला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्यायाम मग तो योगा असो, जिम असो, खेळ असो, पायी चालणे असो, सायकल असो, कोणताही शारीरिक श्रम करणारा व्यायाम तो करायलाच पाहिजे. ध्यान केल्याने सुद्धा मानसिक आरोग्याची पातळी सुधारते. आपलं मन शांत होते. पौष्टिक आहार शरीराला मनाला योग्य क्षमतेने कार्य करण्यासाठी आणि ऊर्जेसाठी आपल्याला एक चांगला पौष्टिक आहार हवा असतो, कारण हा आहार आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. मानवी आहारात समाविष्ट 5 पोषक घटक कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, खनिज, लवण आणि जीवनसत्व वेगवेगळ्या पातळीवर शारीरिक ताकदीसोबत मानवी भावना, मनस्थिती नियंत्रण आणि मानसिक समतोल राखण्यासाठी यांची महत्त्वाची भूमिका असते. या व्यतिरिक्त उदासीनता, ताणतणाव, चिंता, अल्झायमर या प्रमुख मानसिक आजारावर आहार आणि योग्य पौष्टिक पूरक आहार न्यूट्रिशन सप्लिमेंट यासारख्या पद्धतीने उपचार करण्यासाठी मदत होते. संपूर्ण झोप प्रत्येक व्यक्तीला किमान 8 ते 10 तास झोप मिळणं आवश्यक आहे. निश्चिंत मनाची झोप दररोज आपल्या शरीराला आणि मेंदूला चार्ज करण्यासाठी खूप आवश्यक असते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, योग्य वेळी झोपेची मात्रा न मिळाल्यामुळे शरीरातील हार्मोनचं प्रमाण असमतोल होतं आणि मग पाचन विकार, डोकेदुखी, औदासिन्य, चिंता, चिडचिडेपणा
हे कारण बनते. झोप न झाल्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताणतणाव वाढतो, शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते, याचा परिणाम तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळीवर होतो आणि मग त्याचा परिणाम शरीराच्या रक्तवाहिन्यावर होतो. आणि आपल्या झोपेची वेळ ठरवा, दररोज योग्य वेळी झोपायला जा, ही सवय बनवा. इलेक्ट्रॉनिक संसाधनाचा वापर कमी करा, आवश्यक असल्यावरच करा. निसर्गाची जवळीक साधा. आज मोबाईल, इंटरनेट, समाज माध्यमाच्या व्यसनाने लाखो लोकांच्या झोपेचं खोबरं झालेलं आहे. दिखाव्यापासून दूर राहा. आपल्या समाजात दिखावा ही एक फॅशन झाली आहे. स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवण्याच्या नादात दररोज अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत असते. जग आपल्याबद्दल काय म्हणेल ही भावना मनात बाळगून ते दिखावा करत राहतात. मनाला मारून जे आवडत नाही ते काम करत राहतात. खोटे बोलतात, नकारात्मक विचार करतात. लोक आतून एक आणि बाहेरून दुसरेच असतात. लोक वेळेनुसार बदल सहन करत नाहीत. भीतीच्या दडपणात वावरतात. चिंतेने चुकीचे निर्णय घेतात. आपले जीवन नष्ट करतात. मनुष्याने नेहमी साधे जीवन जगले पाहिजे. म्हणजेच आपण वेळ आणि आवश्यकतेनुसार कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी लोक जवळीक करण्याचा प्रयत्न करतात, पण चांगले लोक तुमच्या कार्यावर, वागणुकीवर, स्वभावावर प्रभावित होतात आणि तुमचे आपले बनवतात. तेव्हा जगाला तुम्ही जसे आहेत ना तसे दाखवा. सामाजिक कार्य. मनुष्य म्हणून जन्माला आला तर माणूस म्हणून जगा. प्रत्येक व्यक्तीला परोपकाराची भावना असावी. जीवन असे जगावे की आपल्यामुळे इतरांना कधी त्रास होऊ नये. रोज एक तरी चांगले काम समाजासाठी, असहाय्य लोकांसाठी, पर्यावरण, प्राणी, पक्षासाठी निस्वार्थपणे केलेच पाहिजे. अर्थातच आपण इतरांसाठी जगणं शिकलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला माणुसकी म्हणून दुसऱ्याच्या कामी येण्याचं समाधान मिळेल. अशा कामाने मनाला अमर्याद शांती, संतुष्टी प्राप्त होते, जी तुम्हाला पैसा खर्च करून सुद्धा मिळू शकत नाही. तणावमुक्त जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण या 5 नियमांचे पालन केले तर नेहमी आनंदी, निरोगी, सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल. आपण इतर लोकांपेक्षा अधिक सक्षम व्हाल. आपली रोगप्रतिकार शक्ती आणि आत्मविश्वास वाढेल. आपण शारीरिक, मानसिक आजारापासून दूर राहाल. कठीण काळात हार मानू नका. प्रयत्न करणे आपले काम आहे. जर समस्या असेल तर ती पण बदलत राहील. त्याचप्रकारे परिस्थिती नेहमी कधीच एकसारखी नसते. माणसाच्या आत असलेली भीतीच माणसाला कमकुवत बनवते. माणसाला फक्त वाईट कृत्य करण्यास घाबरायला पाहिजे. लोक काय म्हणतील ते विसरून जा. हे लोक आपल्या समस्या सोडवायला किंवा आपल्या गरजा पूर्ण करायला येत नाहीत. म्हणून चांगली कामं, लहान असो की मोठे असो, आयुष्यात कधीच लाज वाटू नये. आणि चला तर मग आजच्या या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपल्या सवयी बदलूया आणि मानसिकरित्या निरोगी राहूया.